नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी गणित पहिला पाठ परिमेय व अपरिमेय संख्या त्याच्यामध्ये आज सराव संच 1 हा शिकणार आहोत। बघा, पहिला वर्गमूळात 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे, त्या आधारे वर्गमूळात 3 ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेले आहेत, त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा। बघ काय दिलेलं आहे, कृती संख्या रेषेवर क्यू ही बिंदू, क्यू कुठे आहे बघा, हिता क्यू ही बिंदू डॅश डॅश ही संख्या दर्शवतो। क्यू ह्या कुठल्या बिंदूवर दिसून येतो, वर्गमूळात 2, जे काय लिहितं वर्गमूळात 2 ही संख्या दर्शवतो। नंतर बघा, क्यू बिंदू पशी 1, बघा क्यू बिंदू पशी 1 काय काढलेल्या लंब रेषा काढली आहे, त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर आहे। नंतर बघा, क्यू सॉरी ओ आर, नंतर काय केला, ओ आर जोडल्यामुळे त्रिकोण ओ आर क्यू, ओ आर क्यू हा काटकोन दिसतोय, तो काटकोन त्रिकोण मिळतो। दुसरा पुढचा बघा, लेंथ ओ क्यू बरोबर वर्गमूळात 2 आणि लेंथ क्यू आर बरोबर 1। नंतर बघा, पायथागोरच्या प्रमेयानुसार इथं काय वापरलाय, पायथागोरचा प्रमेय काय, कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे इथे दिलेला आहे बघा, ओ आर चा वर्ग बरोबर ओ क्यू, ओ क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग, बरोबर आहे का। मग आता इथं दिलेलं आहे बघा, ओ क्यू किती दिलेलं आहे, ओ क्यू वर्गमूळात 2, नंतर क्यू आर दिलेला आहे 1। आता बघा, वर्गमूळात 2 चा किती वेळा गुणाकार आहे, वर्गमूळात 2 गुणले वर्गमूळात 2 बरोबर आहे का, म्हणजे काय येईल 2 येईल, म्हणजे बरोबर काय येईल 2, 1 चा वर्ग 1, 2 अधिक 1 3, म्हणून सॉरी इथं ओ आर बरोबर इथं वर्ग येईल, कारण वर्ग विचारलेला आहे, म्हणून लेंथ आपला फक्त काय निघाला, ओ क्यू चा वर्ग, म्हणजेच काय येईल 3 चा वर्गमूळ कशाचं नाहीये, म्हणून वर्गमूळात 3 येईल। दुसरा प्रश्न बघा, संख्या रेषेवर वर्गमूळात 5 ही संख्या दाखवा। आता बघा, संख्या रेषा काढून घ्यायच्या अगोदर अंदाजी संख्या रेषा काढून घ्या आणि इथं झिरो त्याच्या ठराविक अंतरावर मोजून घेतलं तरी चालेल, कारण तेवढंच आपल्याला अंतर वरती पाहिजे। बघा, तिथून काय करा, याला 1 आकडा टाका, कितीही अंतर घ्या असं काय नाहीये, तुम्ही कितीही रेषा घेऊ शकता, फक्त पहिला 0 नंतर काय येतो 1 येतो आणि परत वरती रेषे त्याच्यातून काढा, परत इथं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथं घेतलेलं तेवढंच काय करा पॉइंट काढा। बघा 4 आणि तिथू काय करा, नाव द्या ए, याला बी आणि इथं सी, आणि ह्याच्यातून काय करा ओ ए जोडून घ्या बरोबर ओ मधून। आता बघा, ओ हा चाप वरून ए अंतरापासून काय करायचं, अंतरावरून जो काही बिंदू आले त्याच्यावरून चाप काढून घ्या, इथं काय मिळेल आपला पहिला वर्गमूळात 2 मिळेल, लक्षात ठेवा त्याच्यानुसार वर्गमूळात काढायचं आहे। परत इथून रेषा वळून घ्या, इथं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर काय करा इकडे घ्या, याला नाव द्या डी आणि ते काय करा ओ पासून परत जोडून घ्या, मग
नंतर बघा ओडी हे अंतरावर काय करायचं, परत चाप मारून घ्यायचा ओडी। इथं काय मिळेल आपल्याला, वर्गमूळ 3 मिळेल। त्याच्यावरून परत रेषा काढून घ्या आणि एवढं जेवढं अंतर घेतलेलं आहे तेवढंच अंतरावर काढा। इथं काय द्या, ई नाव द्या, परत ओ ई जोडून घ्या। ओ ई झाला, परत कर्कटकच्या सहाय्यानं ओईवर पेन्सिलचं टोक ठेवा आणि त्याच्यावरून काय करा, चाप मारून घ्या। हे काय निघेल, वर्गमूळ 4 निघेल। नंतर ह्याच्यावरून रेषा काढून घ्या आणि जेवढं अंतर इथे घेतलेलं तेवढंच अंतर घ्या, तिथून एफ जोडून घ्या। नंतर ओ एफ, ओ मधून एफ हे अंतर जोडून घ्या। नंतर हे अंतर कप्पाच्या सहाय्यानं जोडून घ्या। हे काय निघेल आपलं, वर्गमूळ 5 निघेल आणि हे पट्टीच्या सहाय्यानं जोडून घ्या। जेवढं अंतर इथं आहे तेवढंच अंतर इथे घ्या आणि ओ मधून जोडून घ्या। या पद्धतीने आपण काय दाखवू शकतो, संख्या रेषा। आपल्याला फक्त एवढं सांगितलंय, संख्या रेषेवर वर्गमूळ 5 ही संख्या दाखवा। या पद्धतीने आपण संख्या रेषेवर वर्गमूळ 5 ही संख्या काय करू शकतो, दाखवू शकतो। नेक्स्ट असाच आहे बघा, नेक्स्ट बघा, संख्या रेषेवर वर्गमूळ 7 ही संख्या दाखवा। आता जसं काढलं होतं तसंच आहे, सेम बघा। संख्या रेषा काढून घ्या, ठराविक अंतर घ्या, अंदाजे कुठलंही अंतर घ्या। बघा इथे मी 2 हे अंतर घेतले आणि त्याच्यावरून काय काढायची, रेषा काढून घ्या आणि ओ इथं नाव द्या पी। जेवढं ओपी आहे तेवढंच अंतर वरती असलं पाहिजे, पट्टीच्या सहाय्यानं मोजलं तरी चालेल। तेव्हा इथून काय करायचं, असं ठेवायचं, इथं टिंब मारून घ्या आणि काय करायचं, जोडून घ्या। याला नाव द्या, परत ओ क्यू मधील अंतर करायचं आणि इथून काय करायचं, चाप काढायचा। हा काय निघेल, वर्गमूळ 2 निघेल। त्याच्यामधून रेषा काढून घ्या, इथं ओ क्यू इथं एस नाव द्या आणि एस आणि ओ जोडून घ्या आणि ओ एस वरून काय करायचं, ओ वरून एस जे आहे बिंदू आहे त्याच्यावरून चाप मारायचा, म्हणजे आपलं काय निघेल, वर्गमूळ 3 निघेल। आणि वर्गमूळ 3 मधून परत रेषा काढा, जेवढी अंतर आहे तेवढंच अंतर घ्या आणि याला नाव द्या टी आणि आता ओ मधून टी जोडून घ्या। ओ टी जेवढा आहे त्याच्यातून काय करा, चाप मारायचा। हा काय निघाला, वर्गमूळ 4 निघाला। परत त्याच्यामधून रेषा काढून घ्या आणि परत यू ओ यू जोडून घ्या, परत ओ वर ठेवा आणि यू मधून काय करायचा, जेवढा अंतर आहे त्यावर चाप मारा। जे का निघेल, वर्गमूळ 5 निघाला।
आपल्याला 7 पाहिजे. आता इथे नाव द्या V, परत O U हा काय करा जोडून घ्या आणि जे अंतर आहे त्याच्यावरून काय करा चाप मारा. हा काय निघेल वर्गमूळ 6 निघेल आणि इथून तेवढ्याच अंतरावर हे असेल आणि ते काय करा जोडून घ्या ओ मधून आणि जे अंतर असेल ते मोजा आणि काय करा त्याच्यावरून चाप करा. आपला वर्गमूळ 7 निघेल. या पद्धतीने आपण संख्या रेषेवर वर्गमूळ 7 ही संख्या दाखवू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.